शादी की सालगिरह मुबारक हो आपको। चिकन में पार्टी होती मनाची ये ती झाली अति आरती आम्ही घेतली कसं करायचं जय एक खजुरी वेणी घालून देते। हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग जर्नी विथ वेदांतपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आम्ही सगळेजण आहोत शेगावला कनक माझी एक खजुरी वेणी घालून देते। मी म्हटलं की असं बांधून घ्यावे पण म्हटलं आता चला आज वेणी घालावी तर ती म्हणे मला खजुरी वेणी येते वहिनी मग ती मला वेणी घालून देते। सो आम्ही सगळेजण आता अर्धी पार्टी आमच्यातली नाश्ता करायला गेली आहे। शंभूराजी आत्ता जस्ट उठलेले आहेत सो थोड्या वेळात भेटूया। काल रात्री 10 चालू झालेला हा पाऊस अजूनही चालूच आहे। म्हणे हा पाऊस केव्हा बंद होईल रे? आत्ता बंद होईल माझे मनी म्हणते आत्ता बंद। आणि इतका जबरदस्त पाऊस आहे ना बघा आभाळ सुद्धा भरून आलेला आहे। नवाताई ड्रेस दाखव तुझा। सो नवाताई तयार आहे, नवाताईची मम्मा तयार आहे, आई तयार आहे। चल कनक आम्हीच राहिलो एवढे जणी नाश्ता करायचा। शंभू आणि मी तयार आहे माझी खजुरी वेणी मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेल। त्यांना हाय करून द्या। सो प्रज्ञाताई नभा नभा या आहेत आमच्या मामी आजी या ऐश्वर्या काकू आई पप्पा शंभूला आणि आजोबांना थंडी वाजते स्वेटर घातलेला आहे कनक आणि आवली पण तर या साईडला बसलेत आमचे आमचे गाड्या इथे आणणार होते ते कॅन्सल झालेत आणि या काय पुढे हे जे पुढे समोर फुलं दिसत आहे ना मला लक्षातच नाही भुच्याची फुलं ही सगळी मागे मी वेणी घातली होती हेच ती भुच्याची फुलं। प्रज्ञात आईला आमची सेवा माझी आणि शंभूची सेवा करायला लागते। माझी पर्स ताईला धरायची आहे आम्हाला पाऊस लागायला नको म्हणून ताईच आमची छत्री घेऊन उभे आहे बरं का। शंभू ओ महाराजच ना ते ओ चला 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 शंभू आणि आजोबा चला फोटो काढू द्या। वा रे वा बॅगा ठेवून झालेले आहे आणि आता पुन्हा जातोय शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी। आई गाडीत बसलेले आहेत आम्ही चला आवली चला 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 जय कसं म्हणून जय कसं करायचं जय चला आता आम्ही निघालेलो आहोत। आधी आम्हाला घ्यायचंय गजानन महाराजांचं दर्शन आजे बरोबर आणि त्यानंतर आम्ही जाणार आहेत पुन्हा खामगावला कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी। सो गाईस चला आम्ही निघालेलो आहोत दर्शनाला आणि खजुरी वेणी मला कनकने घालून दिली छान। लग्न आहे का ज्यांच्याकडे लग्न असेल त्याचं काय काय असेल? काल आम्ही आलो गाडीत तेव्हा खरंच आईने आत्ता म्हटल्याप्रमाणे एसी लावावा लागला होता आणि इतकं गार आहे आज की शंभूला बस घालून दिली आहे टोपी लावून दिली स्वेटर घालायची वेळ आली आहे आणि काल एसी लावला होता कारण इतकं गरम छान वेणी घालून दिली ना तिने आज साडी नेसली आहे कारण इतका पाऊस आहे काय सगळा आणि गजरे घेतलेले सगळ्यात आवडीचे गजरे चप्पल काढायला ए आणि बी या ठिकाणी नाही तर डी ई या ठिकाणी बघलाय आणि मागे गर्दी बघा। आज कार्तिकी पौर्णिमा असल्याने त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने प्रचंड गर्दी आहे। हो 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 शंभू आमच्या शंभूला थंडी बसते अरे थांबा आमच्यासाठी गर्दी असल्याने मी आणि शंभू आजी आणि आवली चार जण आम्ही पुढे आलेलो आहोत बाकीच्यांना आमच्या किती वेळ लागेल दर्शन घ्यायला सांगता येत नाही। हो चला चला ते आहोत आणि आजी आणि आवली पाऊस येत असल्याने सगळं जे झाकलेलं असतं ते काढून टाकलं त्यामुळे मोकळं दिसतंय आणि मस्त वाटतंय खाली बघायला आणि बघा सारखं ते पुसत असतात स्वच्छ करत असतात की पावसाचा त्रास कोणालाच व्हायला नको छान आहे ना जय गजान। आवाज नीट आहे का? आरती सुरू झालेली आहे गजानन महाराजांची दर्शन झालेलं आहे आणि आता मला घाई आहे खामगावला जाण्याची कारण तिथेही अगदी 1:30 आज कार्तिक स्वामींचं दर्शन आहे त्यामुळे नमस्कार केला समाधीला नमस्कार केला। आज ना मनासारखं झालं मी दर्शन कारण जरा शंभू रडत होता त्यामुळे मी पटकन घाईत आली आणि चला शंभूराजी आपले मस्त झोपून गेलेले आहे आणि आता जय आता आम्ही सगळे जातोय कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी। इतकं छान दर्शन झालं माझं म्हणजे घाई घाईमध्ये झालं पण झालं शंभू रडत असल्याने मला लगेच आणि मध्ये
करून दिलं की चला साईडला उभं केलं आणि वऱ्यामध्ये आरती झाली आणि तिथली आरती तिथे होती ती आरती आम्ही घेतली. आणि आज कार्तिक पौर्णिमा असल्याने प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे कोणालाच तुम्ही म्हणू शकत नाही की आमचं दर्शन झालं नाही वगैरे. पण महाराज दिसले शंभूला, काल त्याच्या पप्पांनी ना उंच केलं होतं, त्यामुळे त्याला आजही अपेक्षा होती की मला उंच करा, मला दिसत नाहीये महाराज. मग मी त्याला उंच केलं आणि मग बरोबर तर जय कर म्हटलं की हो हात जोडतो, व्यवस्थित हात जोडतो आणि छान आरती घेतला आली त्याला. सो चला मागची गाडी काकाणी यांची ते येत आहे, आपण जाऊ आता खामगावला कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी. पाऊस पडला काल आणि हा नवरदेव चाललाय विचारा काय करायला, तो लग्न करायचं आहे त्याला. हे बा आमच्या समूहचं नाचणं चाललेलं आहे. आज प्रचंड मोठी लाईन लागलेली आहे कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी. नाचो सगळेजण आलेलो आहोत दर्शनासाठी आणि ते मंदिर आहे. चला पुढे. सगळ्या जणांनी मोहर फिरून घेतले हातामध्ये. नाचा कसा कसे चाललंय हे बघा. सगळे काय करताय, मागे नवरदेव उभा आहे वरात घेऊन. पाऊस आला तर काय होईल, फजितात फजिताय आज. आणि काय म्हणता माहिती का, परातीत जेवलं सोबत जेवलं की म्हणता की पाऊस पडतो त्यांच्या लग्नात, आता नवरदेव जेवली की नवरदेव जेवला काय माहिती. कोण कोण परातीत जेवलं नाही, कडईत परातीत जेवलं की पाऊस पडतो म्हणे. आता खरं आणि खोटं त्यांचं त्यांनाच माहिती, पण असं म्हणतात. शंभू बिस्किट खाणं चाललंय. हे सगळेजण माझ्या पुढे येऊन गेले आणि मी मागे राहून गेले. शंभू ते झाले आट्या 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 बाई आट्या. कनक बिचारी बोलवते, प्रज्ञाताई बोलवते, पण तो काही कोणाकडे जायला तयार नसतो. शंभूला घेऊन मी पाऊस यायला लागला ना तर बाहेर थांबले. मी यांना सांगते की माझ्या घरचे सगळे पुढे गेले. शेवटी मला कोणी येऊ देत नव्हतं. शेवटी मी फोन केला शंभूच्या पप्पाला की मला घ्यायला या, मला कोणी येऊ देत नाही. त्यांना वाटतं मी मध्येच घुसते. म्हटलं नाही, माझी पूर्ण फॅमिली मध्ये गेली, आम्ही 15 लोक आहोत म्हटलं. तरी नाही म्हणे, नाही मला फोन करावा लागला आणि मग यावं लागलं. आता लवकर लवकर म्हणते ना दर्शन होत आलं ना, 1:30 वाजेपर्यंत एक लाईन दोन लाईन आणि मग आत्ता आलो आम्ही तिसऱ्या लाईन मध्ये. इथे गडू जात आहे, रुद्राक्ष हे सुद्धा देत आहे, काळे तीळ तेल चिरंजीवी पूजेचं ताट आहे आणि मोर पीस घ्यायचे आहेत सगळ्यांना. आम्ही घेतले गेले, आमचे पण काकांनी घेतले. मी आहे मोर पीस वगैरे सगळं घेऊन घेतलेलं आहे आम्ही. आणि आता इथे जरा आहे थांबवलंय, आम्हाला अडवलंय. ही आजी आमच्यात घुसून गेल्या. चला 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 हो जाऊ, चला लवकर लवकर चला. 1:30 वाजत आलेले, 1:35 पर्यंतच आहे. सियामरे रामचंद्र की जय. नाही बघा आमच्या नंतर किती मोठी लाईन आहे इथे लागलेली. जाणवा आहे, पांढरी तीळ आहे, एक नाणं आहे, गोपीचंदन आहे आणि दरबाच्या काड्या आहेत. कशाच्या? दरबा. हा दरबाच्या काड्या. हे सगळं आम घ्यायचं असतं कार्तिक स्वामीला असं ओवाळायचं म्हणे, ओवाळायचं तसं ओवाळायचं. आणि हे एक पान आहे आणि एक मणी असतो. हा सोन्याचा मणी किंवा ते पोळ म्हणतो आपण ते. चला आई पप्पा मी आणि हा मागे आहे प्रज्ञाताई पंत आणि बाकीचं सगळं. कार्तिक स्वामी भगवान की जय. चला चला टोपी टोपी टोपा नाही काढायचा आपला. चला आता आमचं कार्तिक स्वामींचं सुद्धा दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आप पेट पूजा की बारी आहे. सो हम जा रहे कहीं और बढिया जगह.
अरे टोपा काढायचं म्हणतोय. काढून दे काढून दे गाडी ते काढून दे नंतर गाडी मी बांधून दिला. थांब टोपा काढते. टोपी आणि स्वेटर शंभूला बिलकुल आवडत नाही. काढण्यासाठी गोंधळ घालतो. आणि ते फेकून दिली टोपी पा. त्याच्या आबू ससा सगळं घेऊन आलाय तो. एच 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 हो आबू हो चला चला बाला. हा बूर चालला तू. बरोबर चला मग बूरच चाललोय आपण सगळे जण. आणि इथे प्रसाद कार्तिक स्वामींच्या इथे ना प्रसादाला काय असतं पोहे. कालही पोहे होते. पोहे आणि चहा देतात. आम्ही या तुळजाई हॉटेलला आलेलो. आम्ही आता आलेलो आहोत जेवायला तुळजाई हॉटेलला. याआधी आम्ही बरेच जा खामगावकडनं जात असलो की ही मस्त हॉटेल आहे. जसं आम्ही म्हणतो ना जेवगावला उत्तम भोज थालीसाठी बेस्ट आहे, तसं खामगावला येताना आम्ही या तुळजाई हॉटेलला नक्की येतो. आहे आजचा मेनू. चला ताट वाढायला सुरुवात झालेली आहे. आम्ही सगळे जण बसलेलो आणि चाललेलं आहे जेवण तयारी करणं. आज स्वीट मध्ये काय माहिती का? मूंग दाल का हलवा. साधी दाल आहे काय? आमचे कालू मडारी काय पाहून राहिले भैया आमचा. हो कालू मदारी बघ मी आऊ खाऊ घालते मग तुला बेटा. सगळं वाढून झालेलं आहे. इथली गुजरातीकडील जी आम्हाला फार आवडते मुगाच्या डाळीचा शिरा, दाल, फ्लावरची भाजी आहे, ही एक राजमा आहे वाटतं, पनीर आहे आणि ही कोरडी भाजी आहे, दहीवडा आणि फुलका आणि हे. सो चला जेवायला बसताय का मग पप्पा? चला बसा चला बसा पप्पा. सगळेजणं बसलो आम्ही आता जेवायला. चला प्रज्ञा ताई जेवा. चला वेज लॉलीपॉप हे स्टार्टर म्हणून आहे आणि शंभू जो आपला राहिलाय त्याला खाऊ घालायचंय. सो या जेवायला. सो पहिली आज आणि गाजर सगळ्यांचे मस्त जेवण झालेलं आहे. शोपही खाऊन झाली आणि आता आम्ही सगळे जण चाललोय घरी. चलायचं का? आता बऱ्हाणपूरचे काका वगैरे हे सगळे बऱ्हाणपूरला जातील. आम्ही जगाला प्रज्ञाताई पण जगाला. शादीची सालगिरा मुबारक हो आपण. हो तुला पण धन्यवाद. आणि आजची पार्टी अतिशय उत्तम झाली. आमचं कार्तिक स्वामींचं छान दोनदा दर्शन झालं, गणपती गजानन महाराजांचं झालं आणि मस्त मस्त जेवणही झालेलं आहे. सो सेलिब्रेशन बढिया. आजी हो का पार्टी आल्यावर आजीकडनं पार्टी होती म्हणे आजी. आजी तुम्ही का बरं दिले पैसे? शंभर शंभर रुपये देऊन द्यायचे ते आता. आमच्याकडनं चला नमस्कार करा. ॲनिव्हर्सरी होती आज तुमची. होती म्हणजे आहे. चला जय जय करा जय जय करा जोडी जोडीने. तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले. प्रज्ञाताई प्रज्ञाताई कमान काय झालं याला थोडा झाला मोक. चला चला फॅमिली जमली की नमस्कार आम्हाला करायला नाही. 15 ते 20 मिनिटं पाहिजे असतो सगळेजणांनी करायचं असतो. आमचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन अतिशय उत्तम झालं. शेवटी मामी आजींनीच पैसे दिले. आम्ही पैसे पे केले होते त्यांनी वापस घ्यायला लावले. पण आता त्यांच्या समोर आपल्याला काही बोलता पण येत नाही. आणि पंत चालले जळगावला. ते जात आहेत देवेंकाकांच्या गाडीमध्ये आणि आम्ही आमच्या गाडीत चाललोय. चला शंभू चला बाय 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 अथर्व जी. बाय ताई. झोपली का? हाय झोपला. चला बाय बाय. ऋतू कोणता हेच कळत नाही. घरी आलेलो आहे. आकाश कंदील बंद करून टाक बरं आबोली आपला. हां बंद करतो. भिजतोय कारण कागदाचा असल्याने.
आणि पाऊस जोरदार चाललाय, आवाज बघा. सो गाईज, आम्ही संध्याकाळी घरी आलेलो आहे आणि गजानन महाराजांच्या ठिकाणी. आजचा दुसरा अनुभव खूप सुंदर होता. पहिला अनुभव तर तुमच्या बरोबर मी शेअर केलाच होता. आजचा दुसरा अनुभव असा की प्रत्यक्ष आरती झाली त्या वेळेला आम्ही गजानन महाराजांच्या गाभाऱ्यात तिथे उपस्थित होतो. शंभू रडत होता, त्यामुळे उजवीकडे सगळे लोक होते, डावीकडे रिकामी जागा होती. शंभू रडत असल्याने किंवा शंभू असल्याने माझा एक फायदा म्हणजे मला त्यांनी सेपरेट डावीकडे उभं केलेलं होतं. मी तिथून छान आरती बघितली. नैवेद्य दाखवायचा म्हणून पडदा लावला होता. हो आई बाहे, नैवेद्य दाखवायचा म्हणून पडदा लावला होता. हे बघे बघ, आपण थँक्यू सो मच करणारे आई. आता नैवेद्य दाखवायचा म्हणून पडदा लावलेला होता आणि जसा पडदा उघडला तसं फक्त दर्शन करणारे मी आणि शंभू. आणि तिथे आम्ही पंचारती त्यांनी जी केली ते समोर तबक ठेवलं होतं आणि त्यातून सगळ्यात पहिल्यांदा आरती कोणी घेतली? शंभूने, मग घेतली आईने आणि मग आत्याने घेतली आहे. सो खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. कालचे दोन दिवस खूप छान गेले. ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन हे खूप सुंदर झालेलं आहे. घरी आलेलो आहे. आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया उद्या सकाळी 8:30. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.